हाय, मी महेश्वर पाटणकर ट्रेड विथ जॅझच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी माहीत करून घेतल्या पाहिजेत यांची चर्चा केली. या व्हिडिओमध्ये आपण शेअर बाजार या विषयाबद्दल बोलणार आहोत. आपण लहानपणापासूनच शेअर बाजार हा शब्द ऐकलेला असतो. निरनिराळे टी व्ही चॅनेल्स किंवा वृत्तपत्र यांच्यामधून शेअर बाजार वधारला, शेअर बाजार कोसळला अशी वाक्य आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. आणि उत्सुकतेपोटी किंवा कुतूहलापोटी आपण घरच्यांना याबाबत जर का काही विचारलं तर मात्र भीती घातली जाते. कोणीच खुलेपणाने चर्चा करत नाही. असं का होतं? कारण शेअर बाजाराविषयी अनेक गैरसमज आहेत. शेअर बाजाराबद्दल जे अनेक गैरसमज आहेत त्यातला पहिला गैरसमज म्हणजे शेअर बाजार हा जुगार आहे. शेअर बाजाराला जुगार नक्की म्हणत तरी कोण? जी व्यक्ती कसलाही अभ्यास न करता गुंतवणूक करते आणि नंतर फसते अशीच व्यक्ती शेअर बाजाराला जुगार म्हणते. शेअर बाजार खरंच जुगार आहे का? तर नाही. आपल्याला सापशिडीचा खेळ माहिती आहे. ह्यामध्ये 1 ते 100 अंक असतात आणि आपल्याला 100व्या अंकापर्यंत पोचायचं असतं. आपले फासे टाकल्यानंतर त्यावर जो अंक येईल तेवढी सोंगटी पुढे जाते. ती सोंगटी जर का शिडीच्या पायथ्याशी असेल तर आपण वरती जातो आणि सापाच्या तोंडाशी असेल तर आपण खाली येतो. समजा ह्याच खेळामध्ये जिंकणाऱ्याला मोठं बक्षीस ठेवलं तर 2 व्यक्तींपैकी कोण जिंकेल हे आपल्याला सांगता येईल? नाही. कारण त्यामध्ये जिंकणं किंवा हरणं हे फाश्यावर कोणता अंक पडतो याच्यावर अवलंबून आहे. याच्याच उलट आपण बुद्धिबळ या खेळाचं उदाहरण घेऊया. बुद्धिबळामध्ये जर का जिंकणाऱ्याला बक्षीस ठेवलं तर अशीच व्यक्ती जिंकणार आहे की ज्या व्यक्तीकडे हुशारी आहे, चातुर्य आहे आणि जिला व्यवस्थित स्ट्रॅटेजी प्लॅन करता येतो. थोडक्यात सापशिडीमध्ये योगायोगाला महत्त्व आहे. तो एका अर्थी जुगार आहे आणि बुद्धिबळ हे केवळ व्यक्तीच्या हुशारीवर, त्याच्या स्ट्रॅटेजीवर, त्याच्या प्लॅनिंगवर अवलंबून आहे. शेअर बाजार हा बुद्धिबळासारखा आहे आणि सापशिडीसारखा नाही. अर्थात शेअर बाजार हा जुगार नाही. दुसरा गैरसमज असा आहे की शेअर बाजारात मिळवलेला पैसा हा कष्टाचा पैसा नाही किंवा घाम गाळून कमावलेला पैसा नाही. तर तसंही नाहीये. शेअर बाजार हे एक योग्य रीतीने अभ्यास करून पैसे कमवण्याचं साधन आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करूनच सर्वात श्रीमंत झाले. आपल्या देशात देखील राकेश झुंझुनवाला, राधाकृष्ण दमानी, रामदेव अग्रवाल ही माणसं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करूनच श्रीमंत झालेली आहेत. तिसरा गैरसमज असा आहे की शेअर बाजार बंद पडेल की काय, किंवा शेअर बाजार हा अनधिकृत अनऑफिशियल आहे की काय. शेअर बाजारामध्ये जे नौखे आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्या मनात असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. पण तसं अजिबात नाही. कारण गुंतवणूक ही संपूर्ण जगासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. गुंतवणुकीशिवाय कोणताच उद्योगधंदा उभा राहू शकत नाही. इतकंच काय, आपण ज्या कंपन्यांमध्ये काम करतो त्या कंपन्या देखील कोणत्या ना कोणत्या तरी गुंतवणुकीवरच आधारलेल्या असतात. इतकंच नव्हे तर शेअर बाजारातील निर्देशांक हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे आरसे समजले जातात. म्हणूनच सरकार शेअर बाजारातील गुंतवणुकीला पाठिंबा देतं. म्हणजेच शेअर बाजार हे एक लीगल ट्रान्झॅक्शन आहे, ते पूर्णपणे अधिकृत आहे. आणि म्हणूनच शेअर बाजाराविषयी असलेल्या गैरसमजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा असं मी नेहमीच सांगतो. या व्हिडिओमध्ये आपण शेअर बाजाराविषयी असलेले गैरसमजांबद्दल चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर म्हणजे नक्की काय आणि शेअर बाजार कसा चालतो याविषयी चर्चा करणार. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ट्रेड विथ जॅझला. सी यू.